रिसर्च सायंटिस्ट काही पेटंट म्हणून बसले, काही प्रचंड श्रीमंत झालेले आहेत. या आत्तापर्यंत सगळ्या बाहेर पडलेल्या मुलांपैकी दरवर्षी ते 5 किंवा 6 मुलं निवडतात की ज्यांनी अतिशय वेगळं काहीतरी काम केलेलं आहे. ते 2000 साली मला डिस्टिंग्विश ॲल्युमिनस हे बक्षीस मिळालेलं आहे. आणि त्या वेळेला कोकण रेल्वे ज्यांनी डिझाईन केली, कोकण रेल्वे, त्यालाही त्या आदिवशी मिळालं होतं. मला आठवतं अशा अनेक एक्झेम्प्लरी काम केलं. तर मला जे मिळालं ते 5 कंपन्या मोठ्या केल्या आणि त्याचबरोबर एज्युकेशनमध्येही त्यांनी एक मोठं काम केलं. या 2 कारणांमुळे मला मिळालेलं होतं. आता या सगळ्यामध्ये हा सगळा माझा प्रवास आहे. मी ऑटिस्टिक मुलांकडे एक शाळा आम्ही चालू केली. माझ्यापेक्षाही जास्त मोठ्या तऱ्हेने काम खरं म्हणजे रवी आणि सुहास मालदे या जोडप्याने जास्त करत, त्यातल्या सुहास मालदेने. आणि आम्ही 40 मुलांची एक शाळा चालवतो अंधेरीला. अशा महाराष्ट्रभर अनेक शाळा काढण्याचा आमचा विचार आहे. माझं लिखाण तर चालू राहिलंच. आता हा सगळा प्रवास आहे. आता ह्याच्यामध्ये एक शेवटले 10 मिनिटं मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा संबंध पुढच्या भवितव्याविषयी बोलणार आहे. तो विषय इथे सांगण्यात आलेला आहे. मी साधारण 10-12 मिनिटात तो संपवणार आहे. आणि मग काही प्रश्न असतील आपण त्या प्रश्नांकडे बघू. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भारतातली जर का तुम्ही म्हणाल तर साधारण 1960 सालापासून सुरू झाली असं आपल्याला म्हणते. 60s चं दशक आपलं मेन फ्रेमचं होतं. 70s चं दशक हे मिनी कम्प्युटरचं होतं. 80s चं दशक हे मायक्रो किंवा PCs चं होतं. 90s चं दशक इंटरनेटचं होतं. 60s मध्ये कम्प्युटर फार मोठे होते. ते खूप उष्णता निर्माण करायचे. ते अतिशय म्हणजे रिलायबल नव्हते, वापरायला कठीण होते. ते GUI नव्हता, मल्टीमिडिया नव्हता, कलर नव्हते त्याच्यात. त्यामुळे फार लोक वापरत नसत, लोक घाबरत असत. त्यात म्हणजे लोक देऊर आणि कम्प्युटर रूम दोघांच्याच बाहेर फक्त चपला काढत असत. पण आज काय चाललंय दोन्हीकडे कळायचं नाही. नंतर मिनी कम्प्युटर आले, आकार कमी झाला, किंमत कमी झाली, शक्ती वाढली, पण तरी लोकांची भीती कमी झाली नाही. पण 80s मध्ये मात्र शक्ती भयंकर कम्प्युटरची वाढली, किंमत कमी झाली, प्रत्येक डेस्कवर कम्प्युटर दिसायला लागला आणि लोकांना वाटायला लागलं आता कम्प्युटरचा वापर करून आपण करू शकतो. आणि त्यावेळेला कम्प्युटर एकमेकांशी जोडणं चालू झालं, नेटवर्किंग चालू झालं, कम्प्युटरमध्ये कलर झाले, कम्प्युटरमध्ये मल्टीमिडिया. मल्टीमिडिया म्हणजे काय? आपण आदिमानवापासून 4 तऱ्हेने एकमेकांचे संवाद साधतो. एक म्हणजे ज्याला आपण टेक्स्ट म्हणून म्हणजे A to Z, 0 to 9 म्हणजे अक्षर, दुसरं म्हणजे फोटो, तिसरं म्हणजे आवाज, आणि चौथं म्हणजे चलनचित्र किंवा व्हिडिओ. हे चारही फॉर्मॅट्स किंवा चारही फॉर्म्स आपण जेव्हा डिजिटल म्हणजे डिजिटाईज करू शकू, म्हणजे 0 आणि 1 स्वरूपात मांडू शकू, जसं आपण टेक्स्ट वर्ड प्रोसेसिंग करतो तर डिस्कमध्ये 0 आणि 1 स्वरूपात आपण मांडतो, किंवा फोटो आता डिजिटल कॅमेरामध्ये 0 आणि 1 स्वरूपात आपण स्टोअर करतो, CD मध्ये आपण म्युझिक आवाज हा 0 आणि 1 स्वरूपात मांडतो, पण DVD मध्ये व्हिडिओ आपण 0 आणि 1 स्वरूपात मांडतो. तो कसा मांडतो याच्या टेक्नॉलॉजीमध्ये मी शिरत नाही. पण हे चारही फॉर्म्स जेव्हा तुम्ही एकत्र मांडू शकता आणि कम्प्युटरमध्ये स्टोअर करू शकता, कोणाला पाठवू शकता, डिलीट करू शकता, मॉडिफाय करू शकता, तेव्हा त्याला मल्टीमिडिया म्हणतात. तुम्ही वेब पेजमध्ये एकाच वेळेला टेक्स्ट टाईप करत असतात, मागे फोटो असतो, एका कोपऱ्यामध्ये व्हिडिओ क्लिपिंग चालू असतं आणि संगीत पण चालू असतं, त्याला मल्टीमिडिया म्हणतो. हा मल्टीमिडिया आला आणि 1980s मध्ये एक वेगळ्या तऱ्हेची क्रांती निर्माण झाली. 1980 पर्यंत लोकांना कम्प्युटरचे लोक म्हणजे प्रोग्रामर्स हे बिझनेसच्या मागे धावायचे की तुम्ही अकाउंटिंग कसं करता ते बघतो आणि कम्प्युटरवरती तसंच करून दाखवतो. ते झालं की तुम्ही आमची पाठ सुटता. आणि त्यावेळेला कम्प्युटर काही वेगळं करू शकेल असं कोणाच्याच डोक्यात नव्हतं. म्हणजे मॅन्युअली जे काही लोक करायचे, लेजर मांडायचे, इन्व्हेंटरीचे लेजर मांडायचे किंवा अकाउंटिंगचं, कॉस्टिंगचं, तेच कम्प्युटरवरती करून दाखवलं की कम्प्युटरच्या लोकांची पाठ थोपटायची असा एक खाक्या होता. 1980 साली मात्र कम्प्युटरच्या लोकांनी म्हणायला सुरुवात केली की आता मी फक्त तुम्ही कसं काम करताय बघून त्याचं अनुकरण करणार नाही, तर तुम्हाला तेच काम वेगळ्या तऱ्हेने कसं करायचं आहे मी तुम्हाला दाखवून देईन. ह्याला बिझनेस प्रोसेस री इंजिनिअरिंग असं म्हणतात. ही BPR ची चळवळ 1980 मध्ये चालू झाली. उत्कृष्ट उदाहरण हे ATM बँकेमध्ये. बँकेमध्ये ATM चालू झाल्यानंतर टेलर क्लार्क जे पैसे द्यायचे किंवा पैसे घ्यायचे ह्याचं काम फक्त 5 किंवा 10% जास्त एफिशियंट झालं नाही, तर ते काम आमूलाग्र बदललं. म्हणजे पूर्वीचं फेकून देऊन नवीनच तऱ्हेने काम करायला सुरुवात केली. तसंच CAD CAM सॉफ्टवेअर आलं आणि आपण जे डिझाईन करतो कुठल्या यंत्राचं, कुठल्या बिल्डिंगचं, त्या डिझाईनची प्रोसेस आमूलाग्र बदलली. म्हणजे फक्त 5 किंवा 10% बदलला. ॲनिमेशनमध्ये तेच झालं, DTP मुळे प्रिंटिंगमध्ये तेच झालं. म्हणजे फक्त पूर्वी कसं आम्ही कम्प्युटर वापरतो पण 5 किंवा 10% त्यामुळे एफिशियन्सी वाढेल, 80s च्या दशकात तसं झालं नाही. आता कम्प्युटरचा वापर करून जुनं फेकून देऊन नवीन तऱ्हेनेच तुम्हाला काम करता यायला लागायला, त्याला BPR असं म्हणतात. आणि ह्या BPR च्या क्रांतीने अमेरिकेला ग्रासलं.
इतकं की मी जर का कम्प्युटरचा वापर करून संपूर्ण अमूलाग्र माझ्या उत्पादन पद्धतीत जर बदल केले नाही तर माझा स्पर्धक करेल आणि मी संपूर्ण फेकला जाईल. आणि म्हणून क्रायसलर करेल म्हणून जनरल मोटर्सने करायला सुरुवात केली, जनरल मोटर्स करेल म्हणून फोर्डने करायला सुरुवात केली. आणि अमेरिकेत 80s दशकामध्ये प्रचंड लोकांनी कम्प्युटरचा वापर एकदम मोठ्या प्रमाणात चालू केला. तो चालू झाल्यावर अमेरिकेमध्ये प्रोग्रामर्सची प्रचंड मोठी गरज भासायला लागली. ही गरज भासायला लागल्यानंतर अमेरिकेमध्ये प्रोग्रामर्स कमी पडायला लागले आणि त्याचे रेट्स खूप वाढले. म्हणजे दर तासाला $100 $120 असे प्रोग्रामर्स रेट अमेरिकेत झाले. त्यावेळी भारतातल्या कंपन्या, मी पटणीच होतो त्यावेळेला, किंवा मूर्ती इन्फोसिसमध्ये होता किंवा TCS, या सगळ्या खडबडून जागा झाल्या आणि सांगितलं अरे आपल्याकडे प्रोग्रामर्स आहेत की आपण अमेरिकेला का नाही पाठवत आहोत. आणि त्यावेळी आम्ही सगळे लोक अमेरिकेला जायचो. न्यूयॉर्कमध्ये बाहेर बर्फ पडत असताना मला आठवतंय बूथमधनं मी फोन करायचो आणि तिकडे सांगायचं की आमच्याकडे चांगले प्रोग्रामर्स आहेत पण ते आम्हाला मीटिंग मिळायचे. कारण अमेरिकेमध्ये भारताची विशेष जी काही इमेज होती ती एवढी वाईट होती, त्या TV चॅनल्सने निर्माण केलेली इमेज म्हणजे भारतामध्ये फक्त हत्ती आहेत, भारतामध्ये साप आहेत आणि भारतामध्ये गारुडे फिरतात अशा तऱ्हेची इमेज होती. ती खरीच होती, भारतामध्ये सगळे फिरतात, खरीच गोष्ट आहे. पण भारतामध्ये प्रोग्रामर्स सुद्धा आहेत. मी त्यांना सांगायचं भारतामध्ये प्रोग्रामर्स सुद्धा आहेत पण कोणी मीटिंग द्यायचं नाही. शेवटी फार भीक मागून कधी कधी कोणीतरी मीटिंग द्यायचं. त्यामुळे मी प्रेझेंटेशनमध्ये पहिले वाक्य म्हणायचं की भारतात साप आहेत, गारुडे आहेत, सगळं ठीक आहे पण भारतात प्रोग्रामर्स सुद्धा आहेत. त्यामुळे कोणी तुमच्याकडे प्रोग्राम लिहिले आहे, तुम्हाला कम्प्युटर म्हणजे काहीतरी माहिती आहे का, हे घडलेली गोष्ट सांगते बरं. मी म्हणतो माहिती आहे, आमच्याकडे चांगली चांगली युनिव्हर्सिटी आहेत. म्हणून कुठली युनिव्हर्सिटी म्हणा, IIT म्हणा, IIT म्हणा ते वा वा असं करते. ते म्हणलं IIT लॉंग फॉर्म काय म्हणायचे, तर IIT कोणाला काही माहिती नव्हती. म्हणजे माझा गर्व खाळ पण एकदम खाली यायचा, तर त्यांना काहीच पत्ता नव्हता. पण IIT ही इतकी जबरदस्त इन्स्टिट्यूट आहे आणि होती. एकदम फास्ट फॉरवर्ड करून सांगतो, 2 वर्षापूर्वी CBS नावाचा चॅनल आहे अमेरिकेत खूप मोठा. ते CBS 60 म्हणून एक प्रोग्राम असतो, त्या 60 मिनिटाच्या प्रोग्राममध्ये MIT कार्नेगी मेलन आणि स्टॅनफोर्डमधले सगळ्या दिग्गज येऊन चर्चा करत होती. मी अमेरिकेत होतो त्यावेळेला आणि त्या सगळ्या चर्चा करणाऱ्या दिग्गजांनी अक्षरशः त्या युनिव्हर्सिटीतल्या सगळ्या मुख्यांनी अक्षरशः मान दुखवत सांगितलं की IIT इज वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटीज इन द वर्ल्ड. आणि त्यामध्ये मला इतकं गंमत वाटली त्याच्यामध्ये की सगळं जे काय स्थित्यंतर झालेलं आहे गेल्या 2 दशकात झालं ते माझ्या डोळ्यांनी मी बघितलं. त्याचं कारण पहिल्यांदा आम्ही जी IIT मुलं भीक मागून पाठवली की त्यांनी नाही काम करत आम्ही परत घेऊ. मी त्या 2 मुलांना चक्क पोचवायला गेलो होतो एअरपोर्टवरती. तो काळ असा होता की सगळे लोक जात नसतात, असतात प्रत्येकाला उतरण्या बाजचे कुणी अमेरिकेत गेलेले असतात. त्या काळात कुणी अमेरिकेत जायचं की लोक हार घेऊन त्याला हार घालायचे किंवा परत येताना हार घालून स्वागत करायचं तुम्हाला आठवत असेल. तर तो काळ होता 20-30 वर्षांपूर्वी. आणि त्यावेळेला मी त्या 2 माणसांना चक्क सूचना देत की तुम्ही कसं बोला, काय करा, इंग्रजी कसं बोला, असं सगळं सांगत त्यांना पडवत मी त्यांना गेलो. ती माणसं अमेरिकेला गेली आणि त्यांनी 15 दिवसात जे काही काम केलं, कारण अमेरिकेत स्कूल ड्रॉपआउटचं प्रोग्रामिंग करायचो, तर 15 दिवसात त्या माणसाचा फोन आला की माणसं मॅजिक आहे. आमची माणसं जे 3 महिन्याला होतात ते 15 दिवसात तुमच्या मला नाही केलं. पहिल्यांदा आम्हाला वाटलं यांनी कम्प्युटरने बघितलं की नाही, आता प्रोग्रामिंग येतं की नाही, म्हणून ग्रेट माणसं 2 आणखी पाठवा. मग 2 ची 4 झाली, 4 ची 8 झाली आणि सगळीकडे पटणी इन्फोसिस TCS या सगळ्यांकडे मिळून संबंध 1980s दशकामध्ये अमेरिकेमध्ये साधारण 1,20,000 मुलं गेली. ही मुलं 1990 वाढत वाढत मॅनेजर झाली आणि त्यांनी अमेरिकेमध्ये क्रेडिबिलिटी वाढवली की भारतामध्ये चांगले प्रोग्रामर्स आहेत, भारतामध्ये हुशार मंडळी आहे, भारताला जी काही थोडीफार जे काही प्रतिष्ठा जे काय मिळून दिलेली असेल. अजूनही मला फार वाईट वाटतं की आपण अमेरिकन कंपन्यांकरता फक्त प्रोग्रामिंग करतो, भारतात खऱ्या अर्थाने IT क्रांती झालेली नाही. त्याकरता कदाचित वेळ असेल तरी शेवटी 2-3 मिनिटं बोलली, पण तरी सुद्धा एक फार चांगली गोष्ट अशी झाली की आज मी भारतातला आहे आणि IIT आहे. IIT नसला तसं इतरही युनिव्हर्सिटीचं आज नाव फार चांगलं आहे, पण भारतातला आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि अमुक युनिव्हर्सिटीतला असं अमेरिकेत तुम्ही जर सांगितलं तर अमेरिकन लोक तुम्हाला चक्क रिस्पेक्ट देतात. आणि ते रिस्पेक्ट देण्याचं केवळ कारण गेल्या 2 दशकामध्ये त्यांनी आपण तुडवलेलं आहे, त्यांना दाखवून दिलेलं की भारतीय लोक काय करू शकतात. आणि त्यामध्ये 1990 ऑफशोर चालू झालं. आम्ही त्यांना सांगायला सुरुवात केली की आम्हाला एअरफेअर कशाला आम्ही देतोय, माणसाकडे पाठवायची तिकडे, त्यांचं हॉटेलचा खर्च, हा खर्च मी भारतातच कामं करू शकतो. ते पटवायला त्यांना खूप त्रास झाला, मग सॅटेलाइट लिंकमुळे ते पटवणं सोपं गेलं. कारण आपण इथनं जो प्रोग्राम करतो लगेच तिकडल्या डिस्कवरती दिसायला लागतो, तिकडे टेस्ट करू शकतात माणसं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आलं, टेलिकॉन्फरन्सिंग आलं, त्यामुळे त्यांना कंट्रोल ठेवणं जास्त सोपं जायला लागलं. आणि 1990 अनेक ऑफशोअर सेंटर्स निघाले, इन्फोसिस TCS कंपन्या वाढल्यास, पण IBM सिटी बँकसारख्या लोकांनी त्यांची स्वतःची पण सेंटर्स इथे काढली, अनेक शहरं वाढली.